धर्मापूर गेट पासून 16 किलोमीटर अंतरावर मोहरली हे गाव आहे. 2010 मध्ये अधिसूचित झालेले ताडोबा बफर क्षेत्राचे जंगल हे कोर क्षेत्राप्रमाणे जैवविविधतेने समृद्ध आहे. बफरमधल्या 94 गावांमध्ये अंदाजे 100,000 भराची लोकसंख्या या बफर क्षेत्रामध्ये शेती आणि पूरक उद्योगांवर आधारित आहे. या व्यतिरिक्त हे लोक जंगलांवर दुय्यम वनस्पती जसे की तेंदुपत्ता, मध, मोहाची फुले, जनावरांचा चारा यावर अवलंबून होते. हे सर्व उपजीविकेचे साधने पर्यावरणासाठी घातक होते. आता कोर सारखंच बफर क्षेत्रामध्ये पण पर्यटन सुरू झालं. यासाठी बफरमध्ये आगरझरी, जुनोना, देवाडा, पांगडी, सिरकाडा, मदनापूर, कोलारा, अलीजंगा, रामडेगी, मामला या 10 जागी प्रवेश देण्यासाठी गेट सुरू केले. बफर क्षेत्रात सफारी पर्यटन हा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध बनवण्यात सर्वोत्तम पर्याय आहे. जंगल सफारीकरिता आवश्यक असलेली वाहने, प्रशिक्षित असलेले वाहन चालक, वन मार्गदर्शक यातून स्थानिक तरुण वर्गात रोजगार निर्माण झाले आहेत. ताडोबा जंगलात अनेक प्रकारचे वन्य जनावरे बघायला मिळतात. त्यामध्ये वाघ बघण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता लागलेली असते. जेव्हा वाघ जंगलामध्ये चालत असतो तेव्हा त्याच्या आसपासचे प्राणी पक्षी जोर जोरात ओरडून एकमेकाला सांगत असतात. यालाच कॉलिंग म्हटले जाते. मुख्य रस्त्यावरून गाडी जात असल्यास विनाकारण रस्त्याच्या मध्ये थांबल्यास 5,000 रुपये दंड आकारण्यात जाईल असे फलक रस्त्यावर जागोजागी लावले आहे. इथल्या इरई धरणाच्या जलाशयाच्या कडेने विस्तीर्ण गवताळ मैदान आणि दलदलीचे भाग आहेत. या ठिकाणी विविध जलपक्ष्यांचा मुबलक अस्तित्व आहे. तुम्हाला अनेक पक्षी आणि प्राणी या दलदलीमध्ये बघायला मिळतील. आता आपण येऊन पोहोचलो आहोत मोहरली या गावात. पर्यटकांना राहण्याची उत्तम सोय होईल असे हॉटेल आणि रिसॉर्ट इथे बघायला मिळतात. या गावात तुम्हाला नाश्ता आणि जेवणाची सोयीसाठी अनेक छोटी मोठी दुकाने बघायला मिळतात.
आता आपण निघालो इथे असलेल्या हिडन जागेवर, म्हणजेच मच्छी काट्यावर. फार कमी लोकांना या जागेबद्दल माहिती आहे. रस्त्यावर जात असताना तुम्हाला अनेक रिसॉर्ट दिसतील. पर्यटक इथे मोठ्या आवडीने येतात. मच्छी काट्याकडे जाण्याकरिता आपल्याला या कच्च्या मार्गाने आतमध्ये जावे लागणार. इथे तुम्हाला इरई धरणाचे जलाशय जवळून बघता येईल. इथे मासे पकडणारे लोक असतात. हे लोक मासे पकडून समोर विकायला नेत असतात. या जलाशयावर अनेक प्राणी पाणी पिण्याकरिता येत असतात. इथे काही वेळ थांबल्यास तुम्हाला प्राण्याचे नक्कीच दर्शन घडणार. जर तुम्हाला बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जवळ असलेल्या सीताराम पेठला भेट देऊ शकता. मच्छी काट्यापासून हे सीताराम पेठ 3 किलोमीटर अंतरावर आहे. इथे गाडी लावून तुम्हाला काही दूर पायी जावे लागणार. इरई धरणाच्या विशाल जलाशयात एखाद्या निवांत संध्याकाळी सूर्यास्त समयी नौका विहाराचा आनंद मिळण्याकरिता वन विभागातर्फे सीताराम पेठ गावाजवळ बोटिंगची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. सध्या पर्यटकांसाठी हे महत्त्वाचं आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे. मछवारे लोक इथे मच्छा पकडण्याकरिता या नावांचा उपयोग करतात. तसे इथे बरेच रिसॉर्ट आणि हॉटेल आहेत. आता आपण चाललोय मोहुर्लीच्या MTDC रिसॉर्टकडे. पर्यटक लोकांच्या राहण्याची उत्तम सोय होईल असं हे MTDC रिसॉर्ट. लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक आकर्षणाचे खेळणे इथे ठेवले आहेत. बुद्धिबळाची थीम सुद्धा इथे बघायला मिळते. पर्यटक मोठ्या आवडीने इथे येतात.
लहान मुले मोठ्या आवडीने इथे स्वतःचं मनोरंजन करताना दिसतात. जर तुम्ही फॅमिली सोबत आलेत आणि सोबत लहान मुले असतील तर तुम्ही इथे एकदा नक्कीच भेट द्या. एमटीडीसी मधून परत जात असताना आपल्याला एक तलाव लागतो. इथे कायाकिंग केली जाते. कायाकिंग करण्यासाठी आपल्याला तिकीट काढावे लागते. कायाकिंगचे तिकीट प्रत्येकी 200 रुपये आहे. पर्यटकांचं मनोरंजन व्हावं आणि पर्यटकांना पाण्याचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने इथे हे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही मोहर्लीमध्ये आलात तर कायाकिंग ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी नक्कीच करा.